कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेतनाच्या अनुदानासाठी पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. राज्य सरकारने 2001 शिक्षण क्षेत्रात कायम विनाअनुदानित धोरण लागू केले. 2001 पूर्वी ज्यांना जी महाविद्यालय आहेत त्यांना हे विनाअनुदानित धोरण सक्तीने लागू केलं. यामुळे जे कर्मचारी मान्यता प्राप्त महाविद्यालयात काम करत होते ते विनाअनुदानित झाल्यानंतर अशा शहरातील विविध महाविद्यालयातील शिक्षकांना वेतन गेल्या 18 महिन्यापासून दिले गेले नाही. याबद्दल शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला पण शासनाने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून हे आमरण उपोषण करण्यात आलं आहे. या ठिकाणी आम्ही संचालकांच्या कार्यालयासमोर आमच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आणि आमचा या उपोषणाच्या पाठीमागचा जो हेतू आहे, गेली 17 वर्ष झालं आम्ही बिनपगारी काम आम्ही महाविद्यालयामध्ये करतो आहे. मी माझ्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. माझं शिक्षण MA MEd MPhil आणि नेट पास आहे आणि त्याचबरोबर PhDचाही अभ्यास चालू आहे. तर गेली 17 वर्ष बिगर पगाराचं काम करतो अविरतपणे. आज माझी परिस्थिती अशी आहे की माझं कुटुंब कसं चालवायचं हा फार मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिलेला आहे. गेली जवळजवळ 6-7 वर्षापासून मी मोलमजुरी करण्यासाठी बाहेर जातो आहे. महाराष्ट्र शासनानं या 53 महाविद्यालयांना कोणतंही कायम नोंदणी धोरण नसताना या ठिकाणी हे धोरण त्यांच्यावर सक्तीनं लादण्यात आलेलं आहे. एकाच काळामध्ये काहींना अनुदान तर काहींना कायम नोंदणी हे धोरण लागू करून गेल्या 18 वर्षापासून या संबंध आमच्या प्राध्यापक बांधवावर हा अन्याय केलेला आहे. आम्ही शासनाशी वेळोवेळी या संदर्भामध्ये आम्ही निवेदनं दिली, आंदोलनं केली, उपोषण केलं, परंतु या सरकारला जाग येत नाही. 2014 तत्कालीन विरोधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय विनोदजी तावडे यांनी या संदर्भामध्ये आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे यासाठी शिफारसपत्र दिलं होतं. मात्र आज त्यांनी स्वतः शिक्षण मंत्री असताना देखील त्यांनी आज आमच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. आमचं या तुमच्या माध्यमातून मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, जोपर्यंत आम्हाला अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. एकतर आम्हाला अनुदान मिळेल अथवा आमचा या ठिकाणी जीव जाईल.